मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरच्या धरमपेठ इथल्या घराला फुलांच्या माळांनी सजवलं गेलं आहे संध्याकाळी त्रिकोणी पार्क परिसरामध्ये दिवे लावून दिवाळी सुद्धा साजरी होणार आहे आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे आज पहिल्यांदा नागपूरमध्ये येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असेल किंवा त्यांचा त्रिकोणी पार त्यांचा जो मोहल्ला असेल तिथे देखील मोठ्या संख्येने स्थानिकांनी देखील आपल्या परीने त्यांच्या स्वागताची तयारी केली आहे देवेंद्र फडणवीस यांचं जे नागपूरचं निवासस्थान आहे आपण बघू शकतो की कशाप्रकारे आकर्षक फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेलं आहे जणू आज दिवाळी असल्यासारखं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि तसं देखील कारण की पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे आज त्यांच्या निवासस्थानी येत आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं हे निवासस्थान आहे इथे निश्चितच आपल्याला ज्या प्रकारे सजावट करण्यात आलेली आहे त्यावरनं लक्षात येतं की स्थानिक असेल त्यांचे मित्र असेल यांच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाला घेऊन किती एक उत्साह आहे एक आनंदाचं वातावरण आहे कार्यकर्त्यांना देखील माहीत होतं की देवेंद्र फडणवीस हे निवडून आले की राज्याचे मुख्यमंत्री होणार त्यामुळे कार्यकर्ते असेल इथले नेते असेल यांना देखील देवेंद्र फडणवीसांचा आदर्श वाटतो हेवा वाटतो कारण की त्यांनी देखील ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या मधल्या काळामला संयम बघितला त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस यांचं जे नागपूरला आगमन होत आहे त्या निमित्त जर का आपण बघितलं तर संपूर्ण नागपूर हे भगवमय झालेलं आहे जागोजागी नागपूर शहरातील रस्ते सजवण्यात आलेले आहे आणि त्यातही महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं हे नागपूरचं जे निवासस्थान आहे हे अत्यंत आकर्षक फुलांनी फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेलं आहे आणि रात्रीच्या वेळेला इथे रोषणाई देखील होणार आहे कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहडे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट